पोलीस असल्याची बतावणी करून भोळ्या भावड्या नागरिकांना रुबाणाऱ्या दोन तोतयांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. लुटमार करण्याच्या प्रयत्नात असताना गुरुवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील आळंद इथे राहणारा योगेश विनायक पायगव्हाण हा शहरातील छावणीच्या आठवडी बाजारातून मध्यवर्ती बसस्थानकाहून घराकडे जात होता. यावेळी त्याला वाटेत रियाज आणि फैयाज या दोघांनी अडवलं. आम्ही क्राईम ब्रांचचे पोलीस आहोत असं सांगून त्या दोघांनी तू तुझ्या मालकाचे पैसे घेऊन पळून जात आहे अशी तक्रार पोलिसांकडे असल्याचं सांगत दमदाटी करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या योगेशनं खिशात असलेले आधार कार्ड दाखवत आपण शेळी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दोघांपैकी एकानं योगेशचा हात धरत एकांतात नेत असताना योगेशनं आरडाओरडा केला. योगेशचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. दरम्यान जमलेल्या नागरिकांना योगेशनं घडलेला प्रकार सांगितला. यावेळी जमलेल्या नागरिकांमध्ये साध्या वेशात पोलिसांनी रियाज आणि फैयाज हे तोतया असल्याचं लक्षात आलं. त्यांनी तात्काळ रियाज अहमद, खलील अहमद आणि फैयाज अहमद, खलील अहमद या दोघांना ताब्यात घेऊन क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन केल्या. दरम्यान क्रांतीचौक पोलिसांनी पकडण्यात आलेल्या दोन्ही तोतया पोलिसांना चांगलाच पाहुणचार दिला. त्यानंतर त्या दोघांनी आपण लोकांना लुबाडत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.